बाबा, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हा, बोल. नाही, आपण गोदाचं श्राद्ध घालूया. आई, गोदा संपली, विषय संपला, काही गरज नाही त्याची. अरे असं कसं? आपल्या पूर्वजांनी आखून दिलेले नीती, नियम, कुळाचार हे पाळावे लागतात. त्याच्यामागे काहीतरी विचार असतो, काहीतरी शास्त्र असतं. आणि हे बघ, काही कार्य वेळच्या वेळी केलेली बरी, त्याचा पुढच्या पिढीला त्रास होत नाही. हे बघ आई, आपण गोदाचं श्राद्ध घालणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं नाही का? म्हणजे? अगं, गोदा आपल्यासाठी या जगात नाहीये, पण गावाच्या दृष्टीने ती पळून गेली. आता आपण तिचं श्राद्ध घालणं म्हणजे हे जाहीर करणं की गोदा मेलीये. अरे पण तिच्या आत्म्याला मुक्ती नको का मिळायला? शंकर, शंकर, आईचं असं म्हणणं आहे की आपण गोदाचं श्राद्ध घालायला पाहिजे. ठीक आहे आई, आता तुझा आग्रहच आहे तर करूया श्राद्ध घरच्या घरी. चालेल. आहे गोदाच्या आत्म्याला ही मुक्ती मिळेल ना शंकर. आई, मी, भिकाजी, दादा, आम्ही लहानपणी खूप खूप खेळायचो. आणि त्यावेळी ना दादाचा एक आवडता खेळ होता. दादा काय करायचा माहितीये? एक चिमणी पकडायचा आणि त्या चिमणीच्या पायाला दोरी बांधून ठेवायचा आणि मग तिला म्हणायचा, आता उड, उंच उंच उड, उंच भरारी घे. त्या चिमणीची खूप तडफड व्हायची ग, खूप तडफडायची. पण शेवटी ती चिमणी काही मुक्त झाली नाही. छान लोणी निघालं पाहिजे. गरम गरम भाकरी आणि लोणी बघितलं ना, पोरं पोट भर जेवतात. ठरलं बाई, एकदा ठरलं का? बरं झालं. पण काय ठरलं? श्राद्धाच. कोणाच्या? तुला बाई सगळं उलगडून सांगावं लागतं. कोणाच्या काय? गोदाच्या. पण सासूबाई त्या गेल्यात कशावरून? अग, तुला घरात वावर जाणवला नाही का? श्राद्ध घातलं तर तिला बिचारीला मुक्ती तरी मिळेल. अरे ते सगळं गाडीत. नमस्कार. काय एवढ्या लवकर काम सुरू केली? अशा वेळी काळजी घ्यावी तब्येतीची. अरे रागावलीस? हे बघ, काळजी वाटली म्हणून बोललो. कसं आहे ना, आपली शेत एकमेकांना लागून आहे, बांधाला बांध आहे आपला, त्या न्यायानं आपण शेजारी झालो ना.
मग शेजार धर्म पाळायला नको. शेजार धर्म बघितलं ना मी तुमचा शेजार धर्म माझ्या लेकीच्या बारशा दिवशी. आता ते टेपर पण माझ्यावर ठेवणार का? अग तुझा नवरा काश्या स्मगलर होता, पोलीस आधीच त्याच्या मागावर होते. आता ते नेमके बारशाच्या दिवशी आले, त्यात माझा काय दोष आहे? आता तुझी पण काय चूक आहे म्हणा. टिकळी घरात जन्माला आली, अपशकुनी. मग ती तिकळी आहे म्हटल्यावर तिला पण नाहीस करायचं म्हणजे? म्हणजे तुमची बायको गोदावरी ती सुद्धा तिकळीच होती ना, म्हणूनच ती नाहीशी झाली. तू काय बोलतीयस कळतंय का तुला? नाही नाही, बोल बोल, तू बोल, मला तुझा राग नाही येणार, उलट दया येते मला तुझी. तिकळी घरात जन्माला आली, नवरा परागंदा झाला, चार पोरांची जबाबदारी डोक्यावर, सोपं नसतं ग एकट्या बाईला अशा परिस्थितीवर मात करणं. मी समजू शकतो तुझी अवस्था. अशा अवस्थेत कधी कधी एकटा असताना नको ते विचार येत असतील ना डोक्यात, पण मानलं तुला, मानलं. एवढं सगळं होऊन सुद्धा सकाळी लगेच काम करायला सुरुवात केली सुद्धा, पण खरंच मला तुझी अवस्था बघवत नाही ग. तू मला पाण्यात बघतेस, माझा राग राग करतेस, पण एकदा माझ्याशी चांगले संबंध ठेवून बघ, मी तुझ्या पोरांना आणि तुला काहीच कमी पडू देणार नाही.